सांगली महापालिकेच्या वतीनं विधानसभेच्या आधीपासूनच अनधिकृत होर्डिंग बोर्ड झेंडे हे निष्कासनाची कारवाई आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आली सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांवरील सार्वजनिक ठिकाणांवरील खासगी व अन्य इमारतींवरील फिक्स्ड होर्डिंग या धारकांना यापूर्वी नोटीस देऊन सूचित करण्यात आलं की ज्या अनधिकृत होर्डिंग धारकांनी मनपाची परवानगी घेतली नसेल अथवा ज्या परवानगी धारकांनी परवान्याचं नूतनीकरण केलं नसेल त्यांनी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत महानगरपालिकेकडून परवानगी प्राप्त करून घ्यावी अथवा नूतनीकरण करून घ्यावं त्या अनुसरून मनपाकडे परवानगी घेतलेल्या जाहिरात फलक सोडून ज्या जाहिरात फलक धारकांनी या सूचनेचं पालन केलं नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत जाहीर नोटीस दिली होती दिनांक एकोणीस आणि वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पासून असे होर्डिंग धारक त्यावरील जाहिरातीशी संबंधित व्यक्ती व जागा व मालक यांच्या विरोधात होर्डिंग निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येत आहे विधानसभेच्या आधीच तिन्ही शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग बोर्ड यावर सहयुक्त प्रभाग समितीचे एक ते चार यांनी माननीय आयुक्त श्री नितीन कापटनीस यांनी कार्यवाही आपल्या प्रभाग न्याय करणे याबाबत स्पष्टपणे आदेश दिले होते त्यानुसार कार्यवाही चालू आहे आज प्रभाग क्रमांक एक ते चार मधील अनधिकृत होर्डिंग बोर्ड जाहिराती काढून टाकण्यात येत आहेत आतापर्यंत तिन्ही शहरातील विविध वी प्रकारच्या अनधिकृत होर्डिंग बोर्ड जाहिराती काढण्याची कार्यवाही करण्यात आली आहे प्रभाग समिती क्रमांक एक दोन मध्ये दोनशे झेंडे सत्तर लहान बोर्ड चार मोठे जाहिरात होर्डिंग तसेच प्रभाग समिती क्रमांक तीन मध्ये तीस झेंडे तर प्रभाग समिती क्रमांक चार मध्ये शंभर झेंडे दीडशे लहान बोर्ड अशी अनधिकृत जाहिरातींवर कारवाई करण्यात आली आहे